कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या 22 जुलैच्या भागात बाळू पाटलाच्या गावात घडलेला प्रकार सर्वांना सांगतो. तेव्हा तात्या बाळूने चेटूक केल्याचा आरोप त्याच्यावर करतो. तेव्हा मैयप्पा बाळूची बाजू घेतो आणि तात्याला शांत करतो. मैयप्पा पंचांना त्यांना नक्की बाळूची काय तक्रार सांगायची आहे असं विचारतो. तेव्हा पंच बाळूमुळे गावाचं नाव खराब झाल्याचं सांगतात. यापुढे गावात काहीही झालं तरी बाळूला जबाबदार धरलं जाईल असं वैजंता सांगते. इकडे एक गावकरी महादूला येऊन पंचांनी बाळूच्या घरी जाऊन घडला प्रकार सांगितल्याचं सांगतो. तेव्हा महादू तात्यावर चिडतो. इकडे मैयप्पा बाळूला नीट वागायला सांगतो आणि त्याला गंगीच्या घरी जाऊन राहायला सांगतो. मात्र बाळू नकार देतो. तर इकडे भैरूला वाटेत तात्या भेटतो. तो त्याची चौकशी करतो आणि बाळूपासून जपून राहायला सांगतो. भैरू घरी येऊन बाळूची चौकशी करतो तेव्हा बाळू त्याला काही सांगत नाही. सुंदरा भैरूला गंगा कशी आहे असं विचारते. तेव्हा तिला खूप सासूरवास होत असल्याचं भैरू सांगतो. सुंदरा देखील बाळूला गंगूकडे राहायला जायला सांगते. मात्र बाळू तिचं ऐकत नाही. इकडे तात्या आणि मंगळू बाळू आता कामाला जाणार नाही म्हणून आनंदात असतात. तितक्या तिथे बाळू आणि महादू येतात. बाळू त्यांना तुम्ही मेंढ्या चोरायला आला होतात ना असं विचारतो. तेव्हा ते दोघे घाबरतात आणि पळून जातात. ते दोघंही निघून गेल्यावर महादू बाळूला तू गंगूकडे राहायला जा, तुझं भलं होईल असा सल्ला देतो. बाळू गंगूकडे राहायला जाणार का? पंच बाळूला त्रास देण्यासाठी आता काय करणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा बाळूमामाच्या नावानं चांग भलं. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.